शुभप्रभात बालमित्रांनो बालमित्रांनो तुम्हाला प्राणी पक्षी अकबर बिरबलाच्या पर्यांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात हो ना तर अशीच एक छानशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक छत्तीसवरील चित्रकथा मांजराची गम्मत चला तर मग तर बालमित्रांनो हे आहे पहिलं चित्र चित्रामध्ये काय काय दिसत आहे दूधवाला दुधाच्या किट कित्ल, दुधाची किटली मांजर आई तर आता आपण या दुसऱ्या चित्राचे निरीक्षण करूया सकाळी दूधवाला आला आई घरात झोपली होती म्हणून मनी मांजरीने पातेल्यात दूध घ्यायचे ठरवले दूधवाल्याने दूध पातेल्यात ओतले तर बालमित्रांनो हे आहे दुसरं चित्र आता आपण ह्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे हे, हे पाहूया मांजर दुधाचे पातेले टोपली टोपलीत भाकरी उंदीर तर आता आपण ह्या चित्राचे निरीक्षण करूया दुधाचे पातेले घरात ठेवत असताना मनीचे लक्ष घरात शिरलेल्या उंदराकडे गेले उंदीर टोपलीतली भाकरी पळवण्याच्या बेतात होता आता आपण ह्या तिसऱ्या तिसऱ्या चित्रात काय काय दिसत आहे हे पाहूया मांजर दुधाचे पातेले उंदीर आता आपण ह्या चित्राचे निरीक्षण करूया मनीने हातातले पातेले खाली टाकले व ती उंदराच्या मागे पळाली आता आपण या चौथ्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे हे पाहूया मांजर उंदीर आता आपण ह्या चित्राचे निरीक्षण करूया उंदीर पटकन भिंतीतल्या भोकातून पसार झाला मणीला उंदीर तर सापडला नाहीच पण दूधही सांडून फुकट गेले पहा बालमित्रांनो सकाळी दूधवाला आला आई घरात झोपली होती म्हणून मनी मांजरीने पातेल्यात दूध घ्यायचे ठरवले दूधवाल्याने दूध पातेल्यात ओतले दुधाचे पातेले घरात ठेवत असताना मनीचे लक्ष घरात शिरलेल्या उंदराकडे गेले उंदीर टोपलीतली भाकरी पळवण्याच्या बेतात होता मनीने हातातले पातेले खाली टाकले व ती उंदराच्या मागे पळाली उंदीर पटकन भिंतीतल्या भोकातून पसार झाला मनीला उंदीर तर सापडला नाहीच पण दूधही सांडून फुकट गेले तर आता मला सांगा बालमित्रांनो मनी मांजर दूध कशात घेत आहे मनी मांजर दूध पातेल्यात घेत आहे दूधवाल्याने दूध कशातून आणले आहे दूधवाल्याने दूध किटलीतून आणले आहे मनीच्या हातात काय आहे दुधाचे पातेले उंदराचे लक्ष कोठे आहे टोपलीतल्या भाकरीकडे उंदीर टोपलीतली भाकरी पळवण्याच्या बेतात होता मांजर कोणामागे पळत आहे उंदराच्या मागे पातेऱ्यातले दूध कोठे सांडले पातेल्यातले दूध खाली सांडले आता मला सांगा उंदीर कोठे पळाला उंदीर भिंतीतल्या भोकातून पसार झाला म्हणजे पळाला मनीने डोक्याला का लावला कारण मनीला उंदीर तर सापडला नाहीच पण दूधही सांडून फुकट गेले तर बालमित्रांनो आवडली का ही गोष्ट तुम्हाला तर आता ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईबाबांना छानपैकी सांगा आणि सांगत असतानाचा एक व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करून माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा धन्यवाद